जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल स्पीड टेक मराठीच्या काही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांसाठी स्पेशल आहे, कारण मित्रांनो खूप दिवसापासून आपल्याला एक जवळपास 7 ते 8 महिन्यापासून एक रिक्वेस्ट येत होती की सेटअप टूर जो आहे तो सेटअप टूरवरती व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, अजूनही आपण बनवला नव्हता, कारण सेटअपची अवस्था इतकी बेकार असते. आजच्या व्हिडिओमध्ये देखील सेटअपची अवस्था बेकारच आहे, तरी देखील मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ आपण सेटअप टूरवरती केलेला आहे. तर सेटअप टूर तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही देखील एक्साइटेड होता का सेटअप टूर बघण्यासाठी, ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आपला सेटअप 1 आणि हा आपला सेटअप 2, दोन्ही सेटअप जे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, आणि पुढे सेटअप बघण्यानंतर तुम्ही लाईक करणे विसरून जाणार आहात हे तुम्हाला आत्ता सांगतोय. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती यूट्यूबच्या टिप्स, टेक्निकल नॉलेज आणि अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू देत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला जराही नवे घालू तर आपण जे आहेत आपल्या आजच्या सेटअप टूरला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या सेटअपचा जो आहे तो फ्रंट व्ह्यूज बघू शकता, या टाईपमध्ये तुम्हाला दिसणार आहे काहीसा. ओके, तर याचं मी जे आहे ते क्लोजअपमध्ये याची प्राईस किती काय सगळं काय सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये इन डिटेल. ओके, तर हे तर सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल आपलं सिल्वर प्ले बटन, जे आपलं 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला भेटलं होतं यूट्यूबकडून. ओके, तर हे बघू शकता. तर त्यानंतर मित्रांनो, या साईटला जर बघितलं तुम्ही वरती तर एक महाराजांचं स्केच आहे, जे माझ्या लहान भावाने काढून मला गिफ्ट केलेलं आहे. त्याची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे असेल. त्याचं अकाउंट देखील जाऊन चेक करतानाच खूप सारे स्केच चांगले काढलेले आहेत. ओके, त्यानंतर मेन गोष्ट येते या आपल्या सेटअपचं बॅकग्राऊंड. तर हे जे बॅकग्राऊंड आहे हे खूप जणांना वाटतं की रिअल विटा आहेत, पण या रिअल नाहीत, हे स्टिकर आहे, हे चिटकवलेलं आहे मी. हे मी अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेतलं असेल, आता आठवत नाही जास्त मला. ओके, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं आपलं महाराजांचं हे स्टिकर, हे बघू शकता. मी फ्रंट व्ह्यूने तुम्हाला पूर्ण दाखवतो, त्यावरती आता या साईडला दोन स्केच आणि सिल्वर प्ले बटन आहे, त्यामध्ये ते परफेक्ट दिसत नाही, पण हे खूप असं आणि याला स्टिकर असतं बॅकग्राऊंडला ऑलरेडी. ओके, तर हे PVC मध्ये येतं, PVC स्टिकर असतं. तर हे जे आहे ते हे मला आय थिंक 500 ते 600 भेटलं असेल, आणि मागचं बॅकग्राऊंड जे आहे ते 400 ते 500 भेटलं असेल. तर ते तुम्हाला घ्यायचं असेल लो बजेटमध्ये आहे, घेऊ शकता, सेटअपसाठी एकदम बेस्ट आहे. त्यानंतर या साईडला एक स्केच आहे आपलं, जे माझं काढलेलं आहे स्केच, विश्वजित अंगज यांनी, त्यांची आय डी देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, त्यांचं देखील अकाउंट चेकआउट करू शकता. त्यानंतर या साईडला एक दिवळी आणि या साईडला एक दिवळी आहे, त्यामध्ये आपण नार्जोचा एक माझा भावाचा मोबाईल, त्याचं बॉक्स, बाकीचे मित्रांचे बॉक्स आहेत, त्याच्यावर एक डबल टेस्क दिसत आहे, ते सेटअपला कधी तर लागतं, त्यामुळे ते घेतलेलं आहे. या साईडला बघितलं तर सेटअपच्या या साईडला 2 हौद आहेत धान्याचे, तर त्याच्यावरती हे एक सिल्वर प्ले बटनचा आपला बॉक्स होता, तो बॉक्स आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲडसनचे वगैरे माझे महत्त्वाचे कागद आहेत ते ठेवलेले आहेत, आणि इथं खाली एक स्केच आहे, बट ते स्केच मी सेटअपला लावलेलं नाही, कारण त्यावरती महाराज आणि मी असं सोबत त्यांनी स्केच काढलेलं होतं. सो त्यामुळे मी इतका मोठा पात्र समजत नाही की महाराजांसोबत माझा फोटो लागावा, त्यामुळे मी ते स्केच जे आहे ते लावलेलं नाही कुठं सेटअपवरती. त्याच्यानंतर या साईडला माझा बॉक्स आहे कॅनन 200D. ओके, त्याच्या साईडला जे आहे ते एक आपला म्हणजे पार्सल वगैरे आलेला तो बॉक्स आहे. या साईडला प्रोबसचा आपला बॉक्स आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेन. या साईडला आहे कॅमेराची बॅग आणि खाली जे दिसतंय हे बॉक्स, तर हा बॉक्स आहे आय थिंक हा बॉक्स, हा लूम सोलार जे पॅनलचं आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे आपल्या टेक चॅनलवरती, त्याचा आहे बॉक्स हा. त्यात आत आहे आय थिंक आहे बहुतेक, त्यातलं काढलेलं नाही अजून मी, इन्स्टॉल केलेलं नाही ते सोलार पॅनल. तर ते सोलार पॅनलचा व्हिडिओ देखील बघितला नसेल तर बघा, टेक चॅनलवरती आहे. त्याच्यानंतर येतं या ठिकाणी आपली चेअर, ज्यावरती आपण आपले व्हिडिओ बनवतो. तर ही चेअर मला आय थिंक 3 ते 3500 रुपयाला पडलेली, तर ती मी ऑफलाईन घेतलेली, त्यामुळे त्याची लिंक काही मी नाही देऊ शकत. त्यानंतर हा टेबल देखील मी बनवून घेतलेला आहे, याची किंमत पण आय थिंक 2 ते 2500 रुपयेपर्यंत मला पडलेली. त्यानंतर आपल्या सेटअपवरचं जे मटेरियल येतं त्यामध्ये हा आहे सुरुवातीचा एक ट्रायपॉड, जो ट्रायपॉड मला 700 रुपयाला भेटलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये, कदाचित आता किंमत कमी देखील झाली असेल. साईडला पाण्याची बॉटल आहे. या साईडला आपला मेन जो ट्रायपॉड, आता आपण व्हिडिओ DSLR ची शूट करतो तो ट्रायपॉड आहे, तर याची किंमत 3500 आसपास आहे. तर हा देखील घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आणि याचं ऑलरेडी आपण एक म्हणजे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तर तो देखील बघितला नसेल तर बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, किंवा टेक चॅनलवरती जाऊन चेकआउट करा. त्यानंतर मित्रांनो, या साईडला आपला मेन कॅमेरा कॅनन 200D येतो, तर याच्यावरतीच आपण आपले व्हिडिओ शूट करत असतो. आत्ता मी मोबाईलवरती करत आहे. ओके,
त्यानंतर या साईडला एक फॅन्सनी दिलेलं घड्याळ आहे, जे घड्याळ मी कधी कधी व्हिडिओ बनवण्यासाठी वापरतो. त्याच्या साईडला माझं जे स्क्रीन टच म्हणजे ब्लूटूथ कनेक्टेड वॉच आहे ते आहे. यात माझा फेस दिसल्यानंतर दिसेल अनलॉक होईल, ओके ते बघू शकता. त्यानंतर या साईडला प्रोबसचा मागास तुम्हाला सांगितलं तो गेमिंगचा हेडफोन आहे. याची किंमत जास्त नाही, जर तुम्ही लो बजेटमध्ये घेणार असाल तर घेऊ शकता, 1000-1100 भेटेल हा तुम्हाला, ओके. त्यानंतर हे दोन माझे इयरफोन आहेत जे मी आपल्या अलाइट मोशनचे बीट बुकमार्क वगैरे तयार करण्यासाठी यूज करतो. हा या वॉचचा चार्जर आहे, ओके. त्यानंतर या साईडला दोन आपल्या एक रिअलमीचा माझा बड्स आहेत, रिअलमी बड्स, तर त्याची किंमत 2000 आहे. हा जो आहे तो पेट्रॉनचा आपला बड्स आहे, तर याची किंमत आय थिंक आत्ता 900 आहे, मला 800 भेटला होता. साईडला आपला सनग्लास आहे. त्यानंतर हे जे आहेत ते पबजीचे ट्रिगर, जे आपण पबजी किंवा फ्री फायर खेळताना घालून खेळू शकतो मोबाईलला. तर जास्त किंमत नाही, 100 असेल आय थिंक. त्याची लिंक जर शक्य असेल तर मी देईन डिस्क्रिप्शनला. त्यानंतर यात जी हे ॲक्च्युली आहे ते रिअलमीचं याचं बॉक्स आहे, पण यात मी माझं थोडं छोट्या मोठ्या वस्तू ठेवतो. तर हा पेनड्रॉय आहे 2-in-1, तर हा या साईडला बघू शकता OTG दिसेल तुम्हाला, OTG सनडिक्सचा आहे. आणि हे जर आपण या साईडला स्क्रोल केलं तर आपला पेनड्रॉय होईल, ओके, 64 GB जो तुम्हाला दिसत आहे आत्ता, 64 GB पेनड्रॉय आपला हा. तर हा 2-in-1 आहे, या साईडला सी पोर्ट आहे मेन, म्हणजे याची किंमत आय थिंक 1000 आहे. 64 GB हवा असेल तर लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये, घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या साईडला माझी छोटी मोठी पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे आहे. या साईडला येतो आपला HP लॅपटॉप जो मी सेकंड घेतला होता. तर हा जो आहे तो आय थिंक 4 GB रॅम आहे याची, सॉरी 8 GB रॅम आहे आणि 1 TB हार्ड डिस्क आहे, ओके. हा क्लोज करू, साईडला माऊस आहे, ओके. तर हा आपला मेन टेबल, आणि या साईडला जे आहे ते सिल्वर प्ले बटन, त्याच्या साईडला एक दिवे, त्यामध्ये आपल्याला जो माझा Realme 6 Pro मोबाईल आहे तो, त्याच्या खाली कॅननची 50mm लेन्स आहे. या साईडला ट्रॉनचे जे आपले बर्ड्स आहेत ते, त्याच्या साईडला आहे वॉच माझं होतं त्याचं बॉक्स आहे आय थिंक, हा वॉचचा बॉक्स आहे. सो त्याच्यानंतर खाली इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, यातून आपले सर्व कनेक्शन इकडले इकडले होतात. आणि या साईडला जो आहे तो एक पंखा आहे जो उन्हाळ्यात आपल्याला खूप साथ देतो. या साईडला जे आहेत ते कॅमेरा चार्जरच्या बाजूला लॅपटॉप चार्जर आहे. आणि साईडला ही लाईटिंग जी आपल्या ओल्ड सेटअपवर तुम्ही बघत होता लाईटिंग बॅकग्राऊंडला, तर ती सध्या मी काढून ठेवलेली आहे, ओके. त्यानंतर इथं साईडला जे आहेत ते आपल्या थोडे USB केबल वगैरे आहेत. आणि इतकं सारं आहे सेटअपवर, तर याची प्राईज मला डिटेलमध्ये नाही सांगता आली तुम्हाला, तरी देखील जितकी शक्य तितकी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर या साईडला जे आहे ते आपले रिंग लाईट, जी मी इन्स्टाला वगैरे लाईव्ह किंवा यूट्यूबला लाईव्ह असेल तेव्हा यूज करतो, तर ही देखील 1000-1200 भेटेल तुम्ही जर यूट्यूब व्हिडिओ बनवत असाल तर. बेस्ट लाईट आहे लो बजेटमध्ये. आणि मेन म्हणजे लाईटिंग आपलं कनेक्शन जे आहे ते, लाईटला मी हे 2-3 बल्ब्स जे आहेत यूज करतो, हे तुम्हाला दिसत असतील 2-3 बल्ब्स जे आहेत ते, ओके. त्यानंतर आपला आता दुसरा सेटअप आहे तो आपण बघूया, ओके. तर जे आहे ते आपला हा सेटअप नंबर 2, त्या सेटअपवरती सिल्वर प्ले बटन आपण व्हिडिओ शूट करताना अटॅच करतो. ॲक्च्युली हे जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतं हे ग्रे कलरचं आहे, पण हे बॅकग्राऊंड नाही तर म्हणजे भिंत नसून हे एक मी ग्रे पडदा मागवलेला आहे अमेझॉनवरून. 800-900 काय तर प्राईज आहे याची, पण एकदम ब्रँडेड क्वालिटी देतो हा. आणि प्लस लायक्रामध्ये असल्यामुळे हा लांबतो जितका हवा तितका, आणि याला घड्यामध्ये आधी कुठं पडत नाहीत, हे सगळ्यात मेन पॉईंट आहे याचा. आणि त्याच्यावरती बॅकग्राऊंड जे तुम्ही विचारत असता चेंज कसं होतं, तर ते बॅकग्राऊंड या लाईट थ्रू चेंज होत असतं. इथं लाईट बघू शकता, ही लाईट आहे आपली RGB लाईट. तर इथं तुम्ही बॅकग्राऊंडवरती बघा, इथून मी RGB लाईट ज्यावेळी चेंज करतो या रिमोटने, इथं मी रेड दाबतो, ओके. तर रेड दाबल्यानंतर रेड लाईट लागलेली आहे आपली पूर्ण पडद्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी ब्ल्यू लाईट लागते, तर खूप सारे लाईटिंग आहे तिथं. फ्लॅश जर केलं तर मी ॲटोमॅटिक कलर जे आहे ते चेंज होताना दिसतील तुम्हाला, हे पण काही काही वेळेस आपण बॅकग्राऊंडवरती अप्लाय करत असतो.
ओके मित्रांनो, आता सेटअप टूर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा. सर्व जे आजचे मी मटेरियल म्हणजे सेटअपसाठी बन बॅकग्राऊंड असोत किंवा हे बॅकग्राऊंड असो किंवा हे आरजीबी लाईट असो, सर्व काहीच्या लिंक्स जे आहेत ते मी जितक्या शक्य होतील तितक्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला जर शक्य असेल, तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्हाला तुमचं सेटअप बनवायचं असेल सेम माझ्यासारखा, तर तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊ शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.